शिवसेना भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरून तोडगा निघण्याची शक्यता धूसर होत चालली असतानाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे नवीन सत्ता समीकरण जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचे आमदार भारत भालके यांच्याविषयी केलेले राजकीय भाकीत खरं होणार का, याकडे पंढरपूरच्या राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पंढरपूर येथील झालेल्या सभेत सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार हे आमदार भारत भालके यांना मंत्री करतील असे भाकीत केले होते. आज सगळा रिस्पॉन्स मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणखी 10 दिवसात उचलून फेकल्याशिवाय महाराष्ट्राची जनता राहणार नाही. आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मला पूर्ण खात्री आहे की शरदचंद्रजी पवार भालके साहेबांना मंत्री करण्याकरता, आणि काँग्रेस पक्षाची पूर्ण साथ असेल त्यांना. सध्या राज्यात शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून तणावाचे वातावरण आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा शिवतीर्थावर होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे नवीन समीकरण जुळण्याची दाट शक्यता आहे. जर नवीन सत्ता समीकरण जोडून आली तर सोलापूरमधून सलग 3 वेळा निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे मंत्रीपद वर्णी लागेल. आमदार भारत भालके हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे समीकरण जुळावे ही भावना व्यक्त करत आहेत.